स्वीकारच्या वतीनं मी सुहास वंदनाला विनंती करतो की आपण प्रमुख मार्गदर्शक आदरणीय श्याम तागडे साहेबांचं पुष्पगुच्छ स्वागत करतो. तसेच राठोड साहेब विनंती करतो की प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुद्धा आपण स्वागत करतो. मी थोडं पंजाबी प्रतिष्ठानबद्दल सांगायचा प्रयत्न करतो कारण आधीच आपल्याला अर्धा तास उशीर झालेला आहे आणि त्यामुळे वेळामध्ये आपण प्रस्थान करायचा प्रयत्न करतो. पंजाबी प्रतिष्ठानची स्थापना नागपूर स्थित 2003 मध्ये रजिस्ट्रेशन करून झालेली आहे आणि 2000 पासून 88 लोकसंची कार्यशाळा आणि प्रत्यक्ष धर्मात शिकवणे त्याला कटिबद्ध राहून ते काम करताय. आपण अनेक कार्यशाळेमध्ये आला असाल तर आजचे जे मक्के आहेत ते महादेश आहेत ते एक ज्येष्ठ आय एस अधिकारी आहेत, प्रधान सचिव आहेत आणि धर्मामध्ये त्यांचा गेल्या 20 वर्षापासून सखोल अभ्यास आहे आणि त्यामुळे अशा व्यक्ती घडणं कठीण असतं आणि अशा व्यक्तीचा आपल्याला मार्गदर्शन करून लागणार आहे. युवकांसाठी स्पेशली आपण जो काही कोर्स डिझाईन केला की जे काही मुद्दे सांगितले आहेत त्या सगळ्या मुद्द्यावरती आदरणीय डॉक्टर आदरणीय श्याम तागडे साहेब मार्गदर्शन करणार आहे. प्रज्ञावती प्रतिष्ठान 1 दिवसाची धर्म कार्यशाळा बिहारामध्ये हॉलमध्ये गावामध्ये वस्तीमध्ये ज्या ठिकाणी जशी संधी मिळेल त्या ठिकाणी अष्टशी रुपोशीची कार्यशाळा घेऊन त्या ठिकाणी सील ग्रहण करून 24 तासांसाठी अष्टपर्तीमध्ये पालन करण्याबद्दल मार्गदर्शन करत असते. त्याच कार्यशाळेमध्ये बुद्ध धर्म संघ 4 आर्यसत्य प्रत्युत्तर समुपात आणि आर्य अष्टांग मार्ग आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली समाज निर्मिती इत्यादी विषयावरती सतत मार्गदर्शन करत असतं आणि आपण त्याच याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी मार्गदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तत्पूर्वी राजकर्मांनी विनंती करतो की ह्या कार्यक्रम ठेवण्यामागची जी भूमिका आहे लोकांची आपण कृपया माहितीवाले आहे आणि 2 मिनिटांमध्ये माहिती द्यावी. सर्वांना जय भीम. युवकांची कार्यशाळा हा विषय का घेण्यात आला त्याच्यावर त्याचे काही मुद्दे पण आम्ही स्प्रेड केले आहेत मॅसेजमध्ये की कॉन्सन्ट्रेशन स्ट्रेस मॅनेजमेंट वगैरे. तर याची का गरज पडली आहे ते मी थोडक्यात सांगतो की आम्ही जेव्हा युवक एकत्रित येतो बसतो आणि अशा आमच्या काही चर्चा घडतात त्यामध्ये आता आपण बघतोय की जास्तीत जास्त तरुण पिढी ही नैराश्यामध्ये आहे, त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे, त्यांना आपल्या करिअरचं टेन्शन आहे आणि एक मोठा वर्ग आपल्या समाजातला आपल्या देशाचा हा चुकीच्या व्यसनांमध्ये व्यस्त झालेला आहे. आणि असं म्हणतो आपण की युवक हा देशाची संपत्ती आहे, तर मग आपण आपल्या या देशाच्या संपत्तीला नीट का नाही घडवावं? जर युवक घडला तर देशाचं भविष्य उज्ज्वल राहू शकतं आणि आपल्याकडे धम्म आहे, बुद्धांचा धम्म आहे जो कालांतिकालित आहे, म्हणजे तो कुठल्याही सिच्युएशनवर कुठल्याही परिस्थितीवर कुठल्याही वेळेवर तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. पण याची सोय आपल्याला कुठेच नाही, हे आपल्याला कुठे शिकायला नाही मिळत. शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये आपल्याला याचं कोणीही ट्रेनिंग देत नाही, इव्हन घरी पण आपल्याला या गोष्टी शिकायला नाही मिळत. त्याच्यामुळे कोणीतरी असं असायला पाहिजे आपल्या जीवनामध्ये किंवा अशा काही संघटना ज्या अशा कार्यशाळा आपल्यासाठी आयोजित करतील. तर प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठानचा हा एक चांगला प्रयत्न आहे आणि हे हा एक जो वर्कशॉप आहे हा एक इंट्रोडक्शनरी वर्कशॉप असणार, कारण की एका वर्कशॉपमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर नाही होती. तर अशी हीच एक सिरीज एक मालिका पुढे नेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आणि त्यासाठीच मी तुम्हाला सर्वांचे पण अभिनंदन करतो. विशेषतः जो युवक इथे आलेला आहे त्यांना ही जाणीव आहे की मला या कार्यशाळेची गरज आहे, तर ही फार मोठी गोष्ट आहे की आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे. त्यासाठी मी सर्वांना एकदा परत आपले अभिनंदन करतो
आणि सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यशाळा लवकरच सुरू करावी. धन्यवाद. भगवान गौतम बुद्ध परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर महोदय आंबेडकर यांना मी शिवाय वंदन करतो. इथे उपस्थित माझे सर्व धर्म सहकारी उपस्थित स्नेही सर्व आचार्य व्यक्ती उपस्थित बंधू भगिनींनो युवकांनो मला प्रामुख्याने सांगण्यात आलं होतं की युवकांना काही धर्मविषयक काही बाबी समजून घ्यायच्या आहेत आणि तरुण मुलामुलींना त्यांचं जीवन अधिक चांगलं करून घेण्यासाठी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये यश मिळविण्यासाठी धम्म हा कसा उपयुक्त होऊ शकेल याविषयी धम्माची मांडणी करावी आणि धम्म आवश्यकच आहे प्रगतीसाठी विद्यार्थ्यांना किंवा युवकांना हे त्यांच्या मनावर भिजले आणि जेणेकरून अनेक प्रसंगी ज्या वाईट किंवा अकुशल चित्तवृत्ती निर्माण होतात कधीकधी उदासीनता निर्माण होते कधीकधी संभ्रम निर्माण होतो काळजी निर्माण होते तर या बाबी धम्माच्या माध्यमाने धम्मा पालनाने दूर करता येतील हे युवकांना समजावून सांगावे असं मला मुख्यतः सांगण्यात आलं होतं आणि मी माझ्या कामासाठी नागपुरात होतोच म्हणून मग आजच आपल्याशी चर्चा करावी असं मी सांगितलं आणि त्यानुसार आपण इथं उपस्थितही झालात. माझा प्रयत्न राहील की धम्म कसा आवश्यक आहे. धम्म प्रत्येक व्यक्तीसाठीच आवश्यक आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल आपल्यातील समता ज्या आहेत त्या समतेनुसार सर्वोत्तम असं काम करायचं असेल तर आपल्याला धम्म अति आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं काही बाबी आपल्यासमोर जरूर मांडेल कदाचित पूर्ण बाबी मांडून होणार नाहीत यासाठी आपल्याला दिवसभर वर्कशॉप वगैरे एखाद्या वेळी आपल्याला आयोजित करावा लागेल तेव्हा कुठे बरेच विविध अंग जे आहेत धम्माचे ते समजून घेता येऊ शकतील. समोर अनेकदा आपण जीवनाचा खरा अर्थ समजून घेत नाही. हे जीवन कशासाठी आहे ह्या जीवनात आम्हाला काय मिळवायचं आहे कशासाठी आम्ही धडपड करतो आहोत. लहानपणापासून आपण अनेक कष्ट करतो. लहान मुलांना जेव्हा मुलं एक वर्षाची व्हायची असतात म्हणजे जन्मापासूनच आई वडील त्यांची खूप काळजी घेतात आपला खूप वेळ मुलांना मोठं करण्यात खर्च घालतात आणि जेव्हा मुलं ज्याला आपण नवजात बालक म्हणून इन्फंट जेव्हा असतात
तेव्हा त्यांना काहीच कळत नसतं, तर त्यांचं डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आई वडील आपला अमूल्य वेळ मुलांसाठी खर्च करतात, त्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात, त्यांना योग्य अन्न पुरवतात, त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना चांगलं शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करतात. शाळेत जावं म्हणून लवकर उठवणार, त्यांची तयारी करून देणार आणि त्यांचे विविध गुण आहेत हे गुण उजळून निघावेत म्हणून प्रयत्न करत राहणार. मुलंही त्यांना कळायला लागल्यापासनं सकाळी उठून शाळेत जाणार, अभ्यास करणार, प्रसंगी खेळायची वेळ असेल तरी अभ्यास करणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आम्ही खूप साऱ्या गोष्टी करत असतो, पण या कशासाठी करत असतो आपण? तर ह्या काही गोष्टी मी इथं लिहिलेल्या आहेत की हे सर्व केल्यामुळं चांगलं शिक्षण घेऊन, चांगलं कौशल्य प्राप्त करून, चांगले गुण आत्मसात करून आपण पुढे जीवनामध्ये सुखी होण्यासाठी, आपण असा विचार करतो जीवनामध्ये सुखी होण्यासाठी आपण चांगलं उच्च शिक्षण घ्यावं, आपल्याला चांगलं पद मिळावं, पैसा मिळावा, संपत्ती मिळावी, जेणेकरून जी भौतिक सुख आहेत, आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या ज्या गरजा आहेत, या गरजा आपण उत्तमपणे पुरवू शकू, पूर्ण करू शकू आपल्या स्वतःच्या गरजा. आणि जगामध्ये विश्वामध्ये जेवढ्या काही चांगल्या भौतिक सुखाच्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत, त्या आपल्याला प्राप्त व्हाव्या आणि म्हणजे आपल्याला भरपूर सुख मिळेल, पाहिजे तसं सुख मिळेल, अशा दृष्टिकोनातनं आपण मुख्यतः लहानपणापासनं झटत असतो, कार्य करत असतो, अभ्यास करत असतो. तर ह्या ज्या गोष्टी मी लिहिलेल्या याच्यामध्ये धनसंपत्ती आहे, कुटुंब, चांगलं कुटुंब असावं, कुटुंब तुम्हाला माहिती आहे, चांगलं कुटुंब, कुटुंबामध्ये आई वडील असतात, पती पत्नी असतात, मुलं असतात, आपल्यामध्ये चांगलं गुण असले तर आपल्याला चांगली पत्नी प्राप्त होऊ शकते, चांगला पती प्राप्त होऊ शकतो, चांगल्या कुटुंबामध्ये आपले संबंध होऊ शकतात. तर हे जे आपण जे काही करतो, तुम्ही शाळेमध्ये शिकता, कॉलेजमध्ये शिकता, चांगलं गुण संपादन करता, त्या ते करण्यामागे यापैकी नक्की तुमच्या मनामध्ये विचार असतात, असतात की नाही? चांगलं आरोग्य मिळावं, बरोबर आहे की, सुदृढ असावं, पद प्रतिष्ठा प्रसिद्धी, लोकांनी आपल्याला रिकग्नाइज करावं की ह्या चांगली व्यक्ती आहे, यांनी प्रगती केलेली आहे. तर या बाबींसाठी आपण हे सर्व काही करत असतो, पण जीवनाचा खरा अर्थ किंवा जीवनाचे ध्येय जे म्हणू आपण, हेच ध्येय असलं पाहिजे का? पण तुम्ही विचार करा जरा, हा विचार करणे आवश्यकच आहे. मला एक सांगा, एखाद्याकडे पहिलंच आता घेऊ, आता धनसंपत्ती आहे, तरी ती व्यक्ती सुखी असतेच असा आहे का? हा, सुखी होण्यासाठी आवश्यक तेवढे धनसंपत्ती असणे आवश्यक आहे, परंतु आवश्यक तेवढी धनसंपत्ती एखाद्या व्यक्तीकडे असूनही ती व्यक्ती सुखी असतेच का? नाही. त्याचप्रकारे तुम्हाला कुटुंब आहे, पती आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, आई वडील आहेत, नातेसंबंध आहेत, नातेवाईक आहेत,
असे असूनही तुम्ही सुखी असालच असं आपण म्हणू शकतो का? अनेकदा आपण बघतो की सर्व नाते संबंध असूनही नातेवाईक असूनही अनेक व्यक्ती दुःखात असतात. कौटुंबिक नातेसंबंधातूनही दुःख त्यांच्या आयुष्यात निर्माण होते. पद प्रतिष्ठा बरोबर आहे की नाही, दर्जा ह्या सर्व बाबी उत्तम असल्या तरी आपल्याला सुख मिळेल याची काही खात्री नाही. त्याचप्रकारे चांगलं तुमचं आरोग्य असलं, फिजिकल हेल्थ म्हटलेलं आहे, म्हणजे शक्यता लोक जेव्हा हेल्थ विषयीचा विचार करतात तर लोक 90% हे फिजिकल हेल्थचीच गोष्ट करत असतात. ताप आला तर माझी प्रकृती बिघडली, त्याला एखाद्या मनाच्या मनात निराशा आली तरी तो म्हणत नाही की माझी प्रकृती बिघडली म्हणून. ताप आला, खोकला आला तर त्याची तब्येत बिघडली, प्रकृती बिघडली. तर चांगली तुमची शारीरिक तंदुरुस्ती असली तरी तुम्ही सुखी असताच असं नाही. आणि उत्तम शिक्षण जरी तुम्ही प्राप्त केलं तरी तुम्ही सुख अनुभवता किंवा अनुभवत असता असं नसतं. परंतु बहुतांश व्यक्ती, म्हणजे मी म्हणेन 90-95% व्यक्ती, ह्या ज्या बाबी मी इथे लिहिलेल्या आहेत या बाबी हेच अंतिम उद्दिष्ट समजून जीवन जगत असतात आणि यासाठीच परिश्रम करत असतात. त्याच्या पलीकडे विचार पण करत नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की या बाबी बऱ्यापैकी असूनही खऱ्या अर्थानं सुख त्या व्यक्तीला मिळत नाही. आणि त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं सुख मिळत नाही तर तो आपल्या कुटुंबाकडेही किंवा कुटुंबालाही त्याप्रमाणे सुखी करू शकत नाही. आपली कार्यक्षमता किंवा आपलं जे ती क्षमता आहे, पोटेन्शियल जे आहे, वेगवेगळ्या ठिकाणी कृती करून चांगली कृती करून स्वतःला आणि इतरांनाही सुखी करण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांचं जीवन अधिक आनंदमय करण्याच्या ज्या बाबी आहेत त्या बाबी तो करू शकत नाही, ती करू शकत नाही. तर तुम्ही, मला वाटतं तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की बहुतांशी व्यक्ती ह्या बाबी मिळवण्यासाठीच खटपट करीत असतो. तर मी म्हणत नाही की हे मिळवलं नाही पाहिजे, हे मिळवलंच पाहिजे. हे जरी योग्य नसलं तरी सुख मिळू शकत नाही. हे नसलं तरी सुख मिळू शकत नाही, परंतु हे असलं तरी सुख मिळतेच असं नाही. तर जीवनाचा काय अर्थ असला पाहिजे, जीवनाचं प्रयोजन काय असलं पाहिजे, जीवन कशासाठी जगायचं? आता तुमचा आमचा सर्वांचा मानव म्हणून जन्म झालेला आहे, हे तर सत्य आहे. मानव म्हणून जन्म झालेला आहे. बुद्ध म्हणतात सुखो किच्छं मनुष्य पटिलाभो. किच्छं मनुष्य पटिलाभो म्हणजे मानव म्हणून जीवन प्राप्त होणे दुर्लभ आहे म्हणतात. हे आपल्यालाही मान्य केलं पाहिजे यासाठी की तुम्ही तुमच्या सभोवताली अनेक प्राणी बघता, जीव बघता, मुंग्या बघता, कुत्र, मांजर, उंदीर, खूप सारे कितीतरी सूक्ष्म आहे की नाही. तर मनुष्य जो आहे हाही प्राणी, ज्याला ॲनिमल किंगडम म्हणतो त्याचाच घटक आहे. तशा प्रकारे हे बाकी प्राणी पण आहेत. तर आपला मानव म्हणून जन्म झालेला आहे हे तर सत्य आहे. ते अत्यंत दुर्लभ असा जन्म तुमचा झालेला आहे असं बुद्ध म्हणतात. तर असा दुर्लभ जन्म झालेला आहे, मग या जीवनाचा अर्थ काय असला पाहिजे? कारण तुम्ही काही म्हणून जगलात
कोणी डॉक्टर म्हणून जगले, इंजिनियर म्हणून जगले, कोणी गृहिणी म्हणून जगली आहे की नाही, कोणी कष्टकरी म्हणून जगला, कोणी वैज्ञानिक म्हणून जगला, काही म्हणून तुम्ही जगा, मानव म्हणून जगता, तर तुमच्या जीवनाचं काय ध्येय असलं पाहिजे हे तुम्हाला कळलं नाही तर मग जीवन जगण्याचा अर्थच कळला नाही तर मग जीवन चांगलं जगणार कसं? तर ह्या महत्त्वाच्या बाबी आमच्या युवकांनी समजून घ्यायचं आहे की जीवनाचा अर्थ काय, मला कशासाठी जीवन जगायचं आहे, मला हे जीवन प्राप्त झालेलं आहे, हे माझं जीवन सार्थकी कसं लागेल, माझ्यासाठी, माझ्या स्वकीयांसाठी, माझ्या आप्तेष्टांसाठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या सहकाऱ्यांसाठी आणि ज्या ज्या व्यक्ती माझ्या सान्निध्यात होतील त्यांच्यासाठी आणि ह्या देशातील जगातील व्यक्तींसाठी माझं हे जीवन अधिक हितकर कसं होईल हा विचार युवकांच्या मनात नक्की येणे आवश्यक, प्रत्येक व्यक्तीच्याच मनात येणे आवश्यक आहे, पण तुमचं जीवन आता तुम्ही जीवन घडवायला समोर जातात तर ही बाब डोळ्या समोर नेहमी असली पाहिजे, ही बाब तुमच्या मनात नेहमी असली पाहिजे की माझं जीवन कशासाठी आहे। नेक्स्ट, मी यात लिहिलेलं आहे की धनसंपत्ती, आरोग्य, फिजिकल जे आपण म्हणतो भौतिक सुख, शिक्षण, या ज्या सर्व इतर सर्व पद प्रतिष्ठा ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या आपल्या जीवनातील ध्येय गाठण्यासाठीचे काय म्हणून माध्यम आहेत, परंतु ते अंतिम उद्दिष्ट होऊ शकत नाही, कारण ते अंतिम उद्दिष्ट आम्ही केलं तरी आपलं जीवन सार्थकी लागेल असं नाही। एवढ्या साऱ्या बाबी मिळवूनही तुम्ही बघत असणार की अनेक सारी माणसं हे समाजाला लागलेला कलंक आहेत, समाजासाठी धोका आहेत असं चित्र आज दिसतंय, ह्या सर्व बाबी त्यांच्याकडे आहेत। तर बुद्ध आम्हाला हेच शिकवतात की तुमच्या जीवनाचं ध्येय काय असलं पाहिजे, तुमच्या जीवनाचा अर्थ काय असला पाहिजे, तुम्ही कशासाठी जीवन जगले पाहिजे। तर मी त्याच्यात लिहिलेलं आहे द रियल पर्पज ऑफ लाईफ हॅज टू बी एन्ड्युरिंग हॅपीनेस, म्हणजे सतत सुख मिळावं, आनंद मिळावा। सस्टेनेबल आपण शब्द नेहमी वापरतो इंग्रजीमध्ये, युनायटेड नेशन्सनी काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स तयार केलेले आहेत सर्व मानव जातीसाठी, SDGs। तर हे जे काही सुख मला मिळेल, कारण आपण अनेकदा बघतो तुम्हाला एके दिवशी सुख मिळते, दुसऱ्या दिवशी दुःख मिळते, निराशा येते, आणि निराशा आली तर तुम्ही आपल्या आईशी बरोबर वागत नाही, पत्नीशी बरोबर वागत नाही, पतीशी बरोबर वागत नाही, मुलाशी बरोबर वागत नाही, निगेटिव्ह स्टेट्स ऑफ माइंड। तर ह्या गोष्टी सर्व व्यक्तीच्या जीवनात घडत असतात, अशी व्यक्ती मुळीच अपवाद नाही अशी ह्या बाबींना, ह्या नकारात्मक म्हणू अशा चित्तवृत्ती किंवा मनोवृत्ती प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण होत असतात, निगेटिव्ह मेंटल स्टेट्स। बुद्धाच्याच भाषेत बोलायचं झालं तर अकुशल चेतसिका, तर सुख कसं मिळेल यासाठीच आपण जीवन जगलं पाहिजे, आणि सुख मिळविण्याचा मार्ग कोणता, ते ह्या ज्या बाबी आहेत, शिक्षण घेणे, धनसंपत्ती प्राप्त करणे, पद प्राप्त करणे, प्रतिष्ठा प्राप्त करणे, ह्या हे तुम्हाला मिळवायचंच आहे, परंतु ते मिळवत असताना सुख मिळविणे बाजूला ठेवून ते प्राप्त करण्यात काहीही अर्थ नाही।
तर हे सर्व मिळवलं पाहिजे आणि त्या मिळवल्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने सुख प्राप्त झाले पाहिजे, शांती तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, समाधान असलं पाहिजे. बुद्ध एका ठिकाणी म्हणतात संतुष्टी परम सुखन, काय कंटेंटमेंट, समाधान हे खरं सुख आहे. तर या दृष्टिकोनातनं तुम्ही तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन ठरवला पाहिजे आणि आमच्या आईवडिलांनी ह्या बाबी लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे. कारण कसं आहे की आता मी समोर सांगणारच आहे सर्व, ह्या ज्या बाबी आपण मिळवतो, शिक्षण मिळवतो, पैसा मिळवतो, पद मिळवतो, प्रतिष्ठा मिळवतो, हे मिळवण्याच्या प्रक्रियेमध्येही अनेकदा जीवनाचा खरा अर्थ न समजल्यामुळे किंवा जीवन जगणे कसं योग्य आहे न कळल्यामुळे अनेकांना दुःख देऊनही आपण हे मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो. हे मिळवत असताना निसर्गाचा समतोलही आम्ही बिघडवत असतो, कुटुंबाचं संतुलन आम्ही बिघडवत असतो. अनेक प्रसंगी नातेसंबंध जसे जगायला पाहिजे, जसे जपायला पाहिजे, त्या आम्ही जपत नाही. आणि जे ध्येय आहे सुख मिळायला पाहिजे, ते सुख काही मिळू शकत नाही. समोर पुढे आता मग तुम्हाला सुख मिळवायचं असेल, त्याला म्हणू हॅपीनेस म्हणू आपण, तर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे की व्यक्ती म्हणजे कोण आहे, आपला जन्म झाला तर आपण कोण आहोत, मी कोण आहे, माझं स्वरूप कसं आहे, माझ्या मनात दुःख कसं निर्माण होते, कुठल्या कारणामुळे दुःख निर्माण होते, या गोष्टी पण समजून घेणे आवश्यक आहे. आता तुमच्या बऱ्याच संकल्पना असतील किंवा तुम्ही वाचले असेल की अनेक वेगवेगळ्या काय म्हणू सिद्धांत लोकांनी मांडलेले आहेत. बऱ्याच लोकांनी सिद्धांत हे स्वतः त्याची सत्यता न जाणताच मांडलेले आहेत. जे तुम्ही विज्ञान आता सायन्सचे विद्यार्थी असणार, तुम्ही बरेच कोण विज्ञान शिकता, विज्ञान कशावर, विज्ञान कशाला म्हणतात, काय विज्ञान, व्हॉट इज सायन्स, म्हणजे एक्सपेरिमेंटली जे प्रूव्ह करता येतं, सिद्ध करता येतं की नाही असंच घडतं. म्हणजे निसर्गामध्ये ही बाब जी आहे ही असंच घडतं हे आम्ही प्रत्यक्ष अनुभूतीने, प्रत्यक्ष जाणीवेने जेव्हा आम्ही प्रत्यक्ष जाणतो, सिद्ध करतो, तेव्हा त्याला विज्ञान म्हणतात, वैज्ञानिक सत्य म्हणतात. आणि एक वैज्ञानिक सत्य जे आहे कोणी मानलो न मानो ते बदलत नाही. तर हे जे सत्य आहे हे सत्य आम्ही जाणलं पाहिजे. तर व्यक्ती काय आहे, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला जन्म झाला आहे, तुम्हाला सुख हवं आहे, कोण अनुभवतं सुख, सुख तुम्हीच अनुभवता, दुःख पण तुम्हीच अनुभवता. म्हणजे सुख आणि दुःख जे तुम्ही अनुभवता हे सुख दुःख कोण अनुभवत असतं, कसं अनुभवता तुम्ही, या सर्व गोष्टींचा सिद्धार्थ गौतमाने स्वतः अभ्यास केला, स्वतः अनुभूतीवर जाणलं, म्हणजे सायंटिफिकली त्यांनी स्वतः ते त्याचं अस्तित्व, त्या प्रक्रिया ज्या होत्या त्या स्वतः अनुभवल्या, जाणल्या, सिद्ध केल्या, त्यानंतरच त्यांनी हे सर्व सांगितलेलं आहे. तर व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती ही दोन घटकांची मिळून बनलेली आहे मुख्यतः.
त्याला शरीर आणि मन असं म्हणतात. जय यू कॅन कम हियर हियर. तर प्रत्येक व्यक्ती जी आहे ही व्यक्ती शरीर आणि मन या दोन घटकांची बनलेली आहे. त्याला पाली भाषेमध्ये नामरूप म्हणतात. तर नाम म्हणजे मन आणि रूप म्हणजे शरीर. अनेकदा आम्ही आपल्याविषयी कधी विचारच करत नाही स्वतःविषयी की माझं शरीर वेगळं आहे मन वेगळं आहे. तर बुद्धांनी हे शरीर आणि मन वेगवेगळं जाणलं, त्यांचं अस्तित्व वेगवेगळं जाणलं, परंतु शरीर आणि मन एकत्रच अस्तित्वात असतात. शरीर निर्माण झाल्याशिवाय मन निर्माणच होत नाही आणि मन तिथे असल्याशिवाय शरीरही निर्माण होत नाही. म्हणजे शरीर आणि मन हे एकत्रितरित्याच निर्माण होतात आणि त्या दोघांचा जो काय म्हणतात त्याला सहजीवन म्हणजेच व्यक्ती आहे. आणि शरीर आणि मन हे एकामेकावर अवलंबून असतात, एकामेकाला प्रभावित करत असतात. तुम्ही आपलं मन जाणू शकता. तुम्ही आता स्वतःविषयी विचार केला तर तुमचं शरीर आणि तुमचं मन जाणू शकता. म्हणजे जसं माझा हात आहे हा शरीराचा भाग आहे, पण जिथं मी जेव्हा माझ्या मनामध्ये विचार निर्माण होत आहेत भाव निर्माण होत आहेत माझ्यामध्ये, तर ज्या ठिकाणी भाव निर्माण होतात विचार निर्माण होतात तेच मन आहे. मन आपण बघू शकत नाही डोळ्यांनी. मन जसं हात मी डोळ्यांनी बघू शकतो म्हणजे व्हिज्युअल आहे, तसं मन हे काही आपल्याला डोळ्यांनी बघता येत नाही. त्याचं फक्त आपल्याला काय जाणीव आपल्याला होते ते आपण जाणू शकतो. आणि मनाचं अस्तित्व आपण स्वतःच्याच मनाने जाणतो. तर प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मानवाने शरीर आणि मनाची प्रक्रिया ही समजून घेणे आवश्यक आहे. ती समजून नाही घेतली तर तुम्ही तुमच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या अकुशल चित्तवृत्ती आहेत किंवा निगेटिव्ह मेंटल स्टेट्स आहेत त्यावर इलाज करू शकत नाही, शक्य नाही. कारण त्या निर्माण कुठे आहेत, मेंटल स्टेट निर्माण कुठे होतात, मनात निर्माण होतात. दे अराइज इन द माइंड. सो अनलेस यू रिच टू द माइंड यू कांट आल्टर दोज स्टेट्स आर यू कांट चेक देम. इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्हाला हा विद्युत प्रवाह खंडित झालेला आहे, समजा आता विद्युत सुरू आहे तर आपण लाईट बीट सर्व मिळतं. समजा विद्युत प्रवाह कुठेतरी खंडित झाला तर तो कुठे खंडित झाला ते शोधावं लागेल. आणि मग जिथं खंडित झाला, ज्या कारणामुळे खंडित झाला, तिथे तुम्हाला दुरुस्ती करून तो जो खंड आहे तो परत काय दूर करून तुम्हाला विद्युत प्रवाह सुरू करून घ्यावा लागेल. त्याचप्रकारे एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, माझ्या मनोवृत्ती समजा अकुशल आहेत, निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह मेंटल स्टेट्स आहेत, तर त्या मला दुरुस्त करायच्या असतील तर तुम्हाला मनापर्यंत पोहोचावं लागेल. आणि कसं मनापर्यंत पोहोचणार, स्वतःच्याच मनाने स्वतःच्या मनापर्यंत पोहोचणार. आणि ते मनाच्या प्रक्रियेतूनच स्वतःचं मन तुम्ही शुद्ध करणार, दुरुस्त करणार. तेव्हा कुठे त्या चित्तवृत्ती आहेत ह्या चित्तवृत्ती तुम्ही बदलवू शकता, अन्यथा नाही. म्हणजे चंद्रावर पाठवलेला चंद्रयान जो आहे
भाई इथून तुमच्या बेंगलोरमधून ते सर्व तुमच्या सॉफ्टवेअर वगैरे मी ते त्याला कंट्रोल करत होते, बरोबर आहे की नाही? आणि जेव्हा तो कंट्रोल तो बरोबर करू शकले नाही तर लँडिंग बरोबर झालं नाही, तर तो कॉन्टॅक्ट असणे आवश्यक आहे. त्याचप्रकारे तुमच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होत असेल, उदासीनता निर्माण होत असेल, काळजी निर्माण होत असेल, आळस निर्माण होत असेल, कुठल्याही नकारार्थी चित्तवृत्ती निर्माण होत असतील, ज्या चित्तवृत्ती तुम्हाला तुमचं जे ठरलेलं कार्य आहे ते कार्य करण्यापासून परावृत्त करतात, त्या चित्तवृत्ती तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील, त्या बदलायच्या असतील, तर तुम्हाला त्या चित्तवृत्ती जिथे मनामध्ये निर्माण झाल्या तिथपर्यंत पोहोचावं लागणार. आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहे, आपलं मन. आणि तेच ते मी तिथे मांडलेलं आहे की तुम्हाला समजा सुखी व्हायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं दुःख, दुःख म्हणजे काय, तुम्हाला न आवडणारी परिस्थिती म्हणजे दुःख. आणि ती परिस्थिती मी तुम्हाला आधीच क्लिअर केले, सांगितलेलं आहे की धनसंपत्ती मिळवून, ज्ञान मिळवून, म्हणजे एज्युकेशन वगैरे, एखाद्या विशिष्ट विषयाचं ज्ञान मिळवून, पद प्रतिष्ठा मिळवूनही तुम्हाला सुख मिळेलच असं नाही. किंवा तुमच्या मनामध्ये हे सर्व मिळालं ते आधीच, तरी तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह मेंटल स्टेट निर्माण होणार नाही असं कोणी अशी खात्री देऊ शकत नाही. परंतु बुद्ध याची खात्री देतात की तुम्ही हे सर्व मिळवलं किंवा नाही मिळवलं, पण जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अकुशल चित्तवृत्ती निर्माण होतील, निगेटिव्ह मेंटल स्टेट निर्माण होतील, तेव्हा तेव्हा मी शिकवलेला जो मार्ग आहे किंवा ज्या मार्गाने मी स्वतः हे साध्य केलेलं आहे त्या मार्ग आत्मसात करून तुमच्या मनातील त्या नकारार्थी ज्या चित्तवृत्ती आहेत त्या चित्तवृत्ती तुम्ही बदलू शकता, त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवू शकता, आणि त्या चित्तवृत्ती तुमच्या सुखासाठी आवश्यक आहे तशा तुम्ही करू शकता. तर हे सर्व गोष्ट तुम्हाला समजून घेणे आवश्यक आहे. मग शरीर काय आहे, मन काय आहे, तर यामध्ये अजून महत्त्वाची अशी एक गोष्ट आहे की आम्ही जन्मापासून तर मरेपर्यंत शरीरालाच सर्व महत्त्व देतो, मनाला आम्ही काही महत्त्व देत नाही. म्हणजे आपण मगाशी सांगितलं ना मी तुम्हाला आरोग्याची गोष्ट करतो तर आपण आमच्या भौतिक आरोग्याचीच गोष्ट करतो, मानसिक आरोग्याची गोष्ट करतच नाही आम्ही. ताप आला, दोन दिवस जरी ताप आहे तरी डॉक्टरकडे जातो, परंतु दोन दोन वर्ष, एक एक वर्ष जरी निराशा म्हणत असली तरी आम्ही म्हणत नाही की मी रोगी आहे. तर हा जो दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन योग्य नाही, आणि बुद्धाच्या अनुयायासाठी तर मुळीच योग्य नाही. कारण बुद्ध जे आहेत, बुद्ध ही इज अ मास्टर ऑफ माइंड. बुद्धासारखी व्यक्ती मनावर संशोधन करणारी, मनाचं सत्य उलगडून दाखविणारी, मनाचं सत्य शिकविणारी, मनाचं सामर्थ्य शिकविणारी कोणती जगात त्यांच्या तोडीची व्यक्ती निर्माण होत नाही. कारण तुम्ही जे काय आहात तुमच्या मनामुळे आहात, हे जे बुद्ध मानतात, बाबासाहेब पण मानतात. बुद्धांनी काय म्हटलं, धम्मपद नावाचा जो ग्रंथ आहे बुद्धाचा, त्या धम्मपदातल्या पहिल्या दोन गाथा आहेत, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया, मनसाचे पदुठेन भासती वा करोती वा, ततोनंग दुःख मनवेती चक्क वहतो पदंग. म्हणजे मन श्रेष्ठ आहे, बुद्ध काय म्हणतात, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा, मन श्रेष्ठ आहे, मन अग्रणी आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं व्यक्ती म्हणजे काय, शरीर आणि मन दोन भिन्न गोष्टी, यामध्ये मन श्रेष्ठ आहे, मन अग्रणी आहे.
मनामध्ये जसा भाव निर्माण होईल, जशा चित्तवृत्ती निर्माण होतील, तशीच व्यक्ती कार्य करीत असते. परीक्षा आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मग तुमची मनामध्ये तुम्ही विचारणार की नाही मी पहाटेला 4 वाजताच उठेन, 10 वाजता माझी परीक्षा आहे, मी सरळ 3-4 तास अभ्यास करून माझा अभ्यास पूर्ण करून घेईन. हा विचार आता कुठे निर्माण होतो? मनात निर्माण होतो. आणि दुसरा असाही मनात विचार येऊ शकतो, काल वगैरे केला, झाला बराच अभ्यास, हे 2-3 चॅप्टर नाही केले तरी काही नाही, कशाला 4 वाजता उठू, 8 वाजताच उठतो, अर्ध्या तासात पाहून घेईन, थोडंसं मला समजून जाईल. एकच मन असा वेगवेगळा विचार करतो की नाही, आणि मग तो विद्यार्थी अभ्यास करत नाही. तर बुद्ध हेच सांगतायत वारंवार वारंवार वारंवार, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया. आणि म्हणतात जो व्यक्ती दूषित चित्ताने विचार करतो त्याच्या मागे नेहमी दुःखच येते. ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलाच्या मागे ते चाक धावत असते आणि त्या चाक त्याच्या पायांना पण स्पर्श करत असते, त्याला दुःख होत असते. परत म्हणतात की जो नेहमी चित्तवृत्ती चांगले ठेवतो त्याला सुखच मिळते, जशी आपली सावली आपल्या बरोबर असते. ही पण गाता आहे, मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेट्टा मनोमया, मनसाचे पसन्नेन भासती वा करोती वा ततो नंग सुख मनवेती काय छाया न अनुपायनी. तर मला हे तुम्हाला तुमच्यावर हे बिंबवायचं आहे, तुम्ही विद्यार्थी आहात, युवक आहात, मनाकडे लक्ष द्या. मन बाबासाहेब मोठे का झाले सांगा, बाबासाहेब मोठे मनाच्या ताकदीने झालेत, मनाच्या शक्तीने झालेत. हजारो वर्षे प्रतिकूल असलेली समाज व्यवस्था मी बदलू शकतो ही इच्छाच निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये, ही मानसिक शक्ती आहे. आणि अशी इच्छा आपल्यामध्ये कुठली निर्माण नाही झाली, काहीच करू शकत नाही आपण. तर आपल्या मनाकडे आपण विशेष लक्ष पुरवलं पाहिजे, मनाच्या विकासाकडे, तरच आपण आपलं इच्छित असं ध्येय परत पूर्ण करू शकतो, आपण आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो, सुख मिळवू शकतो. तर बुद्ध धम्म काही नसून माइंड अँड मॅटर, नामरूप, शरीर आणि मन याविषयीचं सत्य जाणण्याची पद्धती आहे, शास्त्रशुद्ध पद्धती आहे, याशिवाय काही नाही. आधुनिक विज्ञान जे आहे, आधुनिक विज्ञान ह्या माइंड अँड मॅटरला काय म्हणतं? माइंड म्हणजे कॉन्शियसनेस, एनर्जी. व्हॉट इज कॉन्शियसनेस? इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, ऊर्जा आहे. व्हॉट इज मॅटर? मॅटर इज नथिंग बट मास, बरोबर आहे. आणि महत्वाचे मूलभूत असं तत्व आहेत, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि परत हे तत्व आहेत फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये शिकलेले आहेत ते. तुम्ही लोकांना हे नका करू, तुमच्या फिरण्यामुळे लोकांना त्रास होऊ नये. आणि विज्ञानामध्ये शिकतो की नाही आपण, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आणि परत एक प्रमेय शिकतो आपण, मास इज कन्वर्टेड टू एनर्जी इक्वल टू MC², बरोबर आहे.
तर या सर्व बाबी आहेत, या सर्व बाबी बुद्धाने शोधून काढला. मन आणि शरीराचं जे सत्य आहे ते शोधून काढण्यामध्ये हे सर्व तत्व त्यामध्ये समाविष्ट आहे. अजून फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये अजून एक महत्त्वाचं असं तत्व आहे. काय आहे? की जिथे जिथे मॅटर आहे तिथे तिथे वेव आहे, तरंग आहे, व्हायब्रेशन आहे. वेव पार्टिकल ड्युअलिटी या नावाने हा सिद्धांत प्रसिद्ध आहे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी आहात बरेच आहेत, तुम्हाला माहिती असणार. मला वाटते 12वीतही शिकवत असतील प्रमेय. की जिथे जिथे मॅटर आहे तिथे तिथे वेव आहे, व्हायब्रेशन आहे. ह्या सर्व बाबी ज्या आहेत ह्या आपण जेव्हा आपल्या मन आणि शरीराचं सत्य जाणायला शिकतो तेव्हा हे आपण प्रत्यक्ष अनुभूती नाही, आपल्या शरीरामध्ये मॅटर जाणत असताना ते म्हणजेच वस्तुमान असते त्याला, ते जाणत असताना सॉलिड भाग असतो त्यामध्ये, ते जाणत असताना त्यामधलं व्हायब्रेटरी नेचर पण आपण जाणत असतो, तरंगमय स्वरूप जे असते त्याचं ते आपण जाणत असतो, हे प्रत्यक्ष आपण अनुभवू शकतो. नेक्स्ट, आता मी अजून त्यावर माइंड अँड मॅटरवर अजून समोर थोडंसं सांगेन, पण मी यामध्ये जे ही महत्त्वाची बाब तुम्हाला समजली पाहिजे की जीवांचा जन्म का होतो. तर काही असे सिद्धांत मांडतात की जीव प्रत्येक जीव आहे ह्या जीवांची निर्मिती कोणी क्रिएटर करत असतो, त्याला कोणी गॉड पण म्हणतात, क्रिएटर गॉड. त्याचा मराठीत आम्ही भाषांतर देव म्हणतो, बरोबर आहे की नाही? पालीमध्ये देव शब्दाचा वेगळा अर्थ आहे. पालीमध्ये देव शब्दाचा वेगळा अर्थ आहे, हे कन्फ्यूज होतात, खूप लोक कन्फ्यूज करतात. त्यात मी समोर लिहिलेलं आहे. तर तुम्हाला एक अजून गोष्ट नक्की समजावी लागेल की कोणत्याही व्यक्तीला आणि युवकांनाही तुम्हाला यश मिळवायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, सुखी व्हायचं असेल, तर माझ्या सुखासाठी माझ्या यशासाठी कोणी दुसरी व्यक्ती कारणीभूत आहे हा जो विश्वास आहे हा पूर्ण त्यागावा लागणार. अर्थात आई वडील तुम्हाला सहकार्य करतात, भाऊ बहीण सहकार्य करतात, इतर आप्तस्वकीय सहकार्य करतात, म्हणजे तुम्हाला चांगलं वातावरण निर्माण करून देतील, तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही गरजा आहेत, काही साधनं आहेत ते मिळवून देतील. तर ते त्यांचं तर महत्त्व आहे, त्याविषयी मी बोलत नाही. त्यांनी त्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या तरी अदृश्य अशी काही शक्ती आहे ज्याला कोणी तुम्ही गॉड म्हणता, देव म्हणता, असं कुठली असं कोणीही नाही. तुमचं यश हे तुम्हालाच मिळवायचं असतं, तुम्हाला तुमचं यश कोणी मिळवून देईल अशी कुठलीही व्यक्ती नाही, कुठलीही शक्ती नाही. हा पूर्ण तुम्हाला जो विचार आहे, पूर्ण तुम्हाला हा विचार समजून घेऊन तुमच्या मनामध्ये पचवून घ्यावा लागेल. तर अनेक लोक तर असं म्हणतात की हे विश्व जे आहे विश्वही कोणीतरी निर्मात्याने निर्माण केलं. तुम्ही अनेकांचे म्हणणे, काही वैज्ञानिकांचे म्हणणे पण वाचले असतील, आणि बुद्धही म्हणतात असा कुठलाही असा विश्व निर्माण करणारी कुठलीही व्यक्ती नाही, असू शकत नाही, कोणीही पाहिलेली नाही, आणि ते सिद्धही करता येत नाही. जे ईश्वराचं अस्तित्व मानतात त्यांनी कोणीही ईश्वराचं अस्तित्व सिद्ध केलेलं नाही. आणि त्यामुळे बुद्धाला
च्या अनुयायांनी मी आणि माझी कृती हेच माझ्या यशासाठी साधने आहेत याची पक्की खात्री करून घेतली पाहिजे. त्याच प्रकारे व्यक्तीमध्ये अपरिवर्तनीय नेहमी अमर असलेला आत्मा असतो असा पण सिद्धांत काही व्यक्ती मानतात. हेही खोटं आहे, याची कोणीही अनुभूती घेतलेलं नाही. तुम्ही म्हणजे काय आहात? मी आताच तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रत्येक जण जे आहात काय आहे? मन आणि शरीर या व्यतिरिक्त तुमच्याजवळ काहीही नाही. मन आणि शरीर सोडून तुमच्याजवळ काही नाही. तुम्ही जे बनलेले आहात शरीर आणि मनाचे, मनाने ह्या दोन बाबींनीच बनलेले आहात. आणि शरीर मी तुम्हाला सांगितलं की शरीर जे आहे हे शरीरही काय तरंगमय आहे, त्यामध्ये नेहमी बदलत असतो, ऑलवेज चेंजिंग. शरीरातील पेशी पण कालानुरूप बदलत असतात. तर सर्व परिवर्तनीय आहे, त्यामुळे अमर असं काहीही नाही आपल्यात. त्यामुळे अमर आत्मा असण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि परत त्यामध्ये लिहिलेलं आहे की काहीतरी काय म्हणू आपण, एखाद्या संयोगाने किंवा एखाद्या अपघाताने आपला जन्म झाला का? असंही नाही. अजून एक बुद्धाचं महत्वाचं असं तत्व आहे की कारणाशिवाय कुठलीही गोष्ट घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कारण आहे, त्यामुळे बिना कारणासह, बिना कारणामुळे, फक्त एखाद्या अपघातामुळे किंवा ज्याला आपण एखाद्या काहीतरी चान्स मिळाला त्या जीवाला जन्म घेण्याचा म्हणून तो जन्म घेतो असं होत नाही. आणि ते मी जे म्हणलेलं आहे त्याच्यामध्ये गॉड, देव, भगवा, भगवान, ते पण समजणे आवश्यक आहे तुम्हाला. कारण देव हा मराठीमध्ये जो देव शब्द वापरतो तो आपण गॉड या अर्थानेच वापरतो. आणि गॉडमध्ये म्हणजे कोण म्हणतो आपण? गॉड म्हणजे विश्वाचा निर्माता. गॉड म्हणजे तुम्ही त्याची आडवणी केली, त्याचा धावा केला तर तो तुम्हाला रक्षण करतो, तुम्हाला परीक्षेत पास करतो, तुमची दुःखातून मुक्तता करतो. असा अशी ती संकल्पना आहे ना. तसंच समजून हे गॉड, गॉड जे आहे तर ईश्वर. तर हे बुद्धांनी मानलेलं नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेलं नाही, अनेक शास्त्रज्ञांनी मानलेलं नाही. आणि तुमचे वय एवढे आहेत, तुम्हाला कधी आता तुम्ही अभ्यास नका करू आणि परीक्षेत पास कर म्हणा, कसं पास होतात बघू. होय, कधी होऊ शकत नाही. तर या बाबी पण तुम्ही तुमच्या मनामध्ये पक्क्या तुम्ही घट्ट बसवल्या पाहिजेत. मग जीव का जन्म घेतात? यामध्ये दोन तीन बाबी येतात कि मग यामध्ये जीव जन्म घेतात तर मग यामध्ये तुम्हाला मग पुनर्जन्माची संकल्पना येते. ते पुनर्जन्माची संकल्पना खूप सविस्तरपणे सांगावी लागे. खूप काय खूप बाबी आहेत त्यामध्ये. काही काही व्यक्ती बाबासाहेबांना मानणाऱ्या आजही म्हणतात पुनर्जन्म नाही आहे. तर मी त्यांना प्रश्न विचारतो की बाबासाहेब लिहितात, तुम्ही आता बुद्धांनी त्यांच्या धर्माचा ग्रंथाचा अभ्यास केला असेल किंवा तुम्ही सुमेध बोधिसत्वाचं नाव ऐकलं का? हा, बरोबर आहे ना. कोण आहे सुमेध बोधिसत्व? काय गौतम? हा, त
तर जेव्हा सिद्धार्थ गौतम जे आता बुद्ध झाले त्यांनी पहिल्यांदा जेव्हा की मी सम्यक संबुद्ध झालं पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला दीपंकर बुद्धाला बघितल्यानंतर तेव्हा सुमेध नावाचे ते व्यक्ती होते तर त्यांचं तुम्ही नाव घेता आणि मग इकडे म्हणता की पुनर्जन्म नाही असं कसं होईल किंवा बाबासाहेब आंबेडकर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म या ग्रंथात लिहितात की बोधिसत्व हा 10 जीवनामध्ये 10 पारमिता पूर्ण करतो बरोबर आहे प्रत्येक जीवनामध्ये एक पारमिता पूर्ण करतो अच्छा 10 जीवनामध्ये 10 पारमिता पूर्ण केल्यानंतर शेवटच्या जन्मामध्ये तो बुद्ध होण्यास पात्र ठरतो मग मला सांगा पहिल्या जन्मात जी पारमिता पूर्ण झाली त्या पूर्ण झालेल्या पारमितेचं बळ 10 जन्मात प्राप्त नाही झालं तर मग काय कसं काय बुद्ध होणार पहिल्या जन्मामध्ये म्हणजे 10 जन्मामध्ये 10 पारमिता पूर्ण करतात बाबासाहेबांनी याच्यामध्ये आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या आणि काही सुशिक्षित व्यक्तींनी खूप गडबड करून ठेवलेली आहे आणि ते लोकांना खूप काय म्हणू त्याला संभ्रमात टाकतात बाबासाहेबांनी इंग्रजी ग्रंथ जेव्हा लिहिला तेव्हा काय लिहिलं बोधिसत्व हॅज टू बी ए बोधिसत्व फॉर 10 लाईव्ह आणि इन इच लाईफ ही विल परफेक्ट वन पारमिता अँड व्हेन ही इज फुल्ली इक्विप्ड विथ दिस 10 पारमिताज ही विल बी हॅविंग द पॉवर टू बिकम अ बुद्ध तर पहिल्या जन्मात पूर्ण केलेली पारमिता दुसऱ्या जन्मात तिसऱ्या जन्मात या सर्वांचं बळ त्याला 10 जन्मात प्राप्त झालं पाहिजे आणि ते बळ कसं प्राप्त होणार कुठल्या तरी माध्यमातून पहिला जन्म म्हणजे मृत्यू झाल्यानंतर ते कुठल्या तरी माध्यमातून दुसऱ्या जन्मात ते बळ ट्रान्सफर झालं पाहिजे दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात ट्रान्सफर झालं पाहिजे असं झाल्याशिवाय ते शक्य नाही तर म्हणून तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचला बाबासाहेबांचा ग्रंथ तर बाबासाहेब लिहितात की आत्म्याच्या एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश कर न करताही पुनर्जन्म कसा होतो ते बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचा दाखला देऊन त्यांनी सांगितलेला आहे की एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवतो तर जी आधी पेटलेली मेणबत्ती आहे ती दुसऱ्या मेणबत्तीला फक्त ती ऊर्जा काय ट्रान्सफर करते ऊर्जा देते आणि दुसरी मेणबत्ती पेटते त्या दुसऱ्या मेणबत्तीमध्ये पेटण्यासाठी आवश्यक ज्या बाबी आहेत ज्योत आहे मेण आहे हे सर्व तिथे आहे परंतु जी ऊर्जा ती बाहेरून दिली जाते तेव्हाच ती मेणबत्ती पेटते अजून बुद्ध काय सांगतात किंवा ते यांनी सांगितले नाक्षनांनी सांगितलेलं आहे ते नाक्षन सांगतात लहानपणी आम्ही एखादी कविता ऐकतो किंवा नर्सरी राईम ऐकतो जे टीचर नर्सरी राईम शिकवतात ती काय तुमच्याकडे ट्रान्सफर करतात का नाही करत फक्त तुम्ही ते बोलतात ते तुम्ही ऐकता म्हणजे ते शब्द फक्त तुम्ही ऐकता जसं ऊर्जा ट्रान्सफर आहे त्यासारखे ते शब्द म्हणजे ती एक प्रकारची ऊर्जाच आहे ध्वनी पण ऊर्जाच आहे की नाही तर ते तुम्ही ऐकता आणि तुम्ही ते ती कविता शिकता अशा प्रकारे पुनर्जन्म होतो असं बुद्ध सांगतात तर मला हे सांगायचं आहे की बोधिसत्व एका जन्मातून दुसऱ्या जन्मात तिसऱ्या जन्मात अशा पारमितांचं बळ तो नेत जातो म्हणजे त्याला भेटत असतात आणि शेवटच्या जन्मामध्ये 10 पारमितांचं बळ प्राप्त होते असते त्याच्याजवळ तेव्हा तो बुद्ध होतो आपल्या काही लोकांनी काय केलं की जे बाबासाहेबांनी इंग्रजीत लिहिलं की बोधिसत्व हॅज टू बी बोधिसत्व फॉर 10 लाईव्ह त्याचं त्यांनी काय केलं मराठीमध्ये भाषांतर करतेवेळी बोधिसत्व हा 10 अवस्थांमध्ये बोधिसत्व असला पाहिजे
आणि ते म्हणतात की या 10 अवस्था म्हणजे एकाच जीवनातल्या अवस्था आहेत. मला साधा प्रश्न आहे की बाबासाहेबांना हे कळत नव्हतं की 10 जन्म आणि एकाच जन्मातील 10 अवस्था. बाबासाहेब लोकांना संभ्रमात टाकूच शकत नाही आणि त्रिपिटकामध्येही जे दिलेलं आहे 10 जन्मांचंच दिलेलं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला थोडा वेळ पुनर्जन्म बाजूला जरी ठेवला, मी तुम्हाला यासाठी हे सांगत होतो की मी याच्यात तुम्हाला हे मांडतो आहे ना, कारण हे तुमची ही जी हे जे तुमच्या मनामध्ये जी काही याविषयीचं म्हणजे जन्म का होतो कसा होतो, कारण अनेक लोक तुम्हाला सांगत राहतात सांगत राहतील की विश्व कसं निर्माण झालं, विश्वाचा निर्माता कोण आहे. विश्वाचा कोणीही निर्माता नाही. बुद्ध सांगतात हे विश्व स्वतः उत्क्रांत होतं आणि म्हणून जे गॉडची संकल्पना मानतात, कारण तुम्हाला कधी ना कधी आयुष्यामध्ये हे फेस करावं लागणार आहे, करावंच लागतं. तर का होतो जन्म? आपल्या मनात तृष्णा असते म्हणून जन्म होतो, अविद्या असते म्हणून जन्म होतो. तर तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे जे सुख देणार आहे ते भोगण्याची इच्छा आणि जे सुख देत नाही दुःखकर आहे ते दूर ठेवण्याची इच्छा म्हणजे तृष्णा. तणा म्हणतात त्याला पाली भाषेमध्ये. आणि तृष्णा असली तर मग आसक्ती असते, त्याला उपादान म्हणतात. आणि हे तृष्णा असली तर आपण काय करतो? तृष्णा असली तर जे जे भोगण्याची इच्छा आहे ज्याविषयी तृष्णा आहे ते मिळवण्यासाठी आम्ही कायावाचा मनाने कृती करतो. आणि ती कायावाचा मनाने जी कृती करतो ती करत असताना आपण अनेकदा अनैतिक कृती पण करत असतो, शिलाविरुद्ध आचरण पण करीत असतो आणि त्यामुळे परत दुःख निर्माण होते. आणि तृष्णा सर्वात मोठी तृष्णा काय असेल तर नेहमी जिवंत राहण्याविषयीची तृष्णा, त्याला भवतृष्णा म्हणतात. म्हणजे तुम्ही आपल्या मनाकडे जरी विचार केला, आता विचार करून पाहा, तर आपल्याला प्रत्येकाला वाटत असते की मी अस्तित्वात असलोच पाहिजे, म्हणून तर आपल्याला मरणाची भीती असते. असं वाटत नाही आपल्याला की चालेल माझं अस्तित्व संपलं तरी चालेल असं वाटतंय का? तर ती जी तृष्णा आहे त्याला भवतृष्णा म्हणतात. आणि हे सर्व बुद्धाने जे शिकवलेलं आहे हे तत्वज्ञान न समजणं म्हणजेच अविद्या. आता अनेक लोक असं काय म्हणू नीटपणे समजत नाही, लोकांना असं वाटतंय की आपण एखादी डिग्री मिळवली, आपण पोस्ट ग्रॅज्युएट झालो, उच्च शिक्षण घेतलं तर आपली अविद्या संपली, ते लिहिण्या वाचण्याची अविद्या संपली, एखाद्या विषयाच्या ज्ञानाविषयीची अविद्या संपली, पण बुद्धाच्या तत्वज्ञानाची पूर्ण अविद्या असू शकते. कारण बुद्ध जे शिकवतात ते दुःख निर्माण कसं होते, दुःख निर्माण होण्याचं कारण काय, दुःख नष्ट कसं करता येईल आणि दुःख नष्ट करण्याचा मार्ग काय, याविषयीचं ज्ञान नसणे म्हणजे अविद्या. हे इथं बुद्धाला अभिप्रेत आहे. तर अशा प्रकारे जीवांचा खरं जन्म होत असतो आणि ही कारणं आहेत जन्म होण्याची. कोणीही निर्माता नाही, कोणी निर्माण करीत नाही, जीवांना निर्माण करीत नाही, विश्वाला निर्माण करीत नाही. तर ही तत्वे पण तुम्हाला युवकांना समोर पुढे प्रगती करण्यासाठी योग्य प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे.